सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. नाव सांग. डॉक्टर निघते. इथला पत्ता वरळा महादेव, तालुका शहापूर, अहमदनगर. सर नमस्कार. आपणही जो आता बगीचा बघतो सर, याची थोडीशी आम्हाला माहिती द्या, म्हणजे किती वर्षाचा प्लॉट आहे? आता 4 वर्ष झाले. हां, हे तसं आमचं पीक आहे. हो, आणि 5 नोव्हेंबरला पाणी दिलेलं आहे. 5 नोव्हेंबर 2018 पाणी दिलं. बरं, म्हणजे आज आपण 16 तारीख आहे. 16 तारीख आहे, म्हणजे पाणी देऊन 42 दिवस झाले. ओके, तर आज आपण सर बघतोय झाडाच्या फुलांची संख्या पूर्ण चौबाजूना आणि स्ट्रोक कॅनोपी याबद्दल थोडी आम्हाला एक माहिती द्या. तर झाडांची हे कसं कंडिशन बघता, चालू वर्ष एकदम अतिशय उत्तम आहे. अच्छा, उत्तम कंडिशन आहे. ओके, कॅनोपी चांगली आहे. फुलं म्हणावं ते फुलांची संख्या आणि स्टॉक एकदम चांगला आहे, जबरदस्त आहे. त्याचं कारण काय? तर मला वाटतं गेल्या वर्षी तुलनेत खूप चांगला आहे, दुप्पट फरक पडतो. आणि मला वाटतं त्याचं कारण हे असावं की सॉइलच्या जे आपण जी टेक्नॉलॉजी वापरली बरोबर, त्याचा इफेक्ट नक्कीच आहे. हा, म्हणजे गेल्या वर्षी आपण आलतो सर, आपली आता येतात चर्चा पण झाली, तर गेल्या वर्षी आपण आपण साईजसाठी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरली गेली. शेवटी एक महिना त्यानंतर आपण रेस्टिंग पिरियडचं पण काम केलेलं आहे. यामध्ये कृषी अमृत वापरलं गेलं आहे. सर, तुम्ही पण पुढे थोडंसं जे तुमचे काम बघताय. सर, तुमचं एकदा नाव सांगा. माझा संजय सर कोल्हे. हा, कोल्हे. तुम्ही आता या बगीचाचं सरांचं काम बघतात, तर गेल्या वर्षी जे तुम्ही काम केलंय या बगीचामध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळेपणा वाटतं सर? फरक आहे, जबरदस्त फरक आहे. हा, पण डबलपेक्षा जास्त फरक आहे. म्हणजे कशा कशामध्ये तुम्हाला फरक जाणवतोय? लिप्स आहे चांगले, सेटिंग चांगले, स्ट्रोक चांगला. अच्छा, आणि एकंदर कळी निघाली.